चला ऐकूयात एक छान गोष्ट. आजच्या गोष्टीचे नाव आहे सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव. चला ऐका तर मग. एकेकाळची गोष्ट आहे, एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून खूप कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की त्याच्याजवळ सुद्धा ताकद, सौंदर्य किंवा गोड आवाज असता तर तो दुसऱ्या प्राण्यांनी त्याची अशी थट्टा केली नसती. एकदा गाढव असाच कुठेतरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुढे पुढे चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल की मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील, माझी थट्टा करणार नाहीत. सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे पुढे चालले. वाटेत ते एका गिधाडाजवळ पोचले. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले की तो आता सहज जंगलचा राजा बनेल. त्यानंतर जर कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे घाबरून पळून जायचे तर गाढवाला त्या ते बघून खूप मजा येत होती. त्याला खूप आनंद होऊ लागला की सगळे लोक आपल्या सगळे प्राणी त्याला घाबरून पळून जात आहेत. थोड्याच वेळात गाढव एका कोल्ह्याच्या शेजारी येऊन थांबला. गाढवाला बघून कोल्हा घाबरला, पण थोड्याच वेळात त्याला घाबरवण्यासाठी गाढवाने जो आवाज काढला तो आवाज कोल्ह्याने बरोबर ओळखला. त्याच्या लगेच लक्षात आले की हा कातडे पांघरलेला, सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आहे, हा काही सिंह नाही आहे. आणि तो लगेच म्हणाला की मी तुला ओळखले आहे, तुझ्या आवाजामुळे तू हे घेतलेले सोंग तुझे उघडे पडले आहे, कळलं? म्हणजेच काय झाले, कोल्हा हुशार होता, कोल्ह्याने गाढवाला लगेच ओळखले. मग गाढवाला लक्षात आले की आपण जरी सिंहाचे कातडे पांघरले तरी आपण काही सिंह होऊ शकतो का? नाही. त्याचा आवाज लगेच सगळ्यांच्या लक्षात आला. म्हणजेच काय, गोष्टीचे तात्पर्य काय आहे? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आवडली गोष्ट, लक्षात राहील. हे बघा बालमित्रांनो, आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. आता मला सांगा बरं, तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करणार आहात? तुम्ही मस्त छान खेळ खेळणार आहात, बैठे खेळ, बरं का? उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही उन्हाळ्यात बाहेर खेळायला जायचे नाही आहे, घरातच खेळायचे आहेत. मग घरात तुम्ही कुठले खेळ खेळणार? बघा, सापशिडी आहे, पत्ते आहेत, लुडो आहे. तुमच्या जरी जर